या सगळ्या प्रकरणामध्ये अब्दुल सत्तार हे दोषी सापडलेले आहेत. हायकोर्टाचा निर्णय आल्यानंतर मी बघीन हे उत्तर विधानसभेत होऊ शकत नाही. सत्तारांनी हा निर्णय घेतला. जगपाल सिंग प्रकरणातील सुप्रीम कोर्टाचा निर्णय आणि राज्य सरकारचा शासन निर्णयाची पायमल्ली करण्यात आली. आता एवढं स्पष्ट लिहिल्यानंतर हा माणूस पदावर कसा काय राहू शकतो? आणि ते तिथे गुन्हा कबूल करतायत. ते काय म्हणतात निवेदनात? गायरान जमीन घोटाळ्यानंतर आरोपी मंत्री अब्दुल सत्तार असं म्हणतात, अपवादात्मक परिस्थितीत जमीन शेतकऱ्यांना देता येते, अनुसूचित जाती जमातींना देता येते. सर्वोच्च न्यायालय कुठेही असं म्हणालेलं नाही, शासन असं कुठेही म्हणालेलं नाही. म्हणजे हे शासन मध्ये, या शासनामध्ये असा एक प्रकार आहे, मी गुन्हा कबूल केला ना मग मी इनोसंट आहे. मी मोठ्या मनाने गुन्हा कबूल केला, मी चूक झाली सांगतोय ना, मग मी प्रामाणिक आहे. असं होत नाही. तुम्हाला माहीत असेल नसेल, फायलीवर सगळं आलेलं असतं. आणि फायलीवर आलेलं असताना जेव्हा तुम्ही निर्णय घेता आणि जेव्हा तो निर्णय रद्दबद्दल ठरवला जातो आणि तुम्हाला तुमचाच निर्णय फिरवावा लागतो, यू आर पार्ट अँड पार्सल ऑफ दॅट स्कॅम. आणि ह्याच्यात सर्वात महत्वाचं आहे की तुमचं इंटेन्शन, तुमचा उद्देश हा साफ नव्हता हे याच्यावरनं सिद्ध होतं. या सगळ्या प्रकरणामध्ये अब्दुल सत्तार हे दोषी सापडलेले आहेत. हायकोर्टाचा निर्णय आल्यानंतर मी बघीन हे उत्तर विधानसभेत होऊ शकत नाही. मी काल परवा सांगत होतो की हायकोर्टाने कधी अंतुल्यांना सांगितलं नाही राजीनामा द्या, अंतुल्यांनी निलंगेकरांना कधी सांगितलं नाही राजीनामा द्या, दोघांनीही राजीनामे दिले. मनोहर जोशींना सांगितलं नव्हतं कोणी राजीनामा द्या, विलासराव देशमुखांना सांगितलं नव्हतं कोणी राजीनामा द्या, आर आर पाटलांना सांगितलं नव्हतं कोणी राजीनामा द्या, पण दिले ना. नैतिकता इथे तर सर्व उच्च न्यायालयाने ताशेरे मांडले. आता नैतिकता आहे की नाही बघूया, प्रश्न एवढाच आहे. पण ते दोषी आहेत, त्यांनी आज विधानसभेतच कबूल करून टाकले. सर, अधिवेशनाच्या पहिल्या आठवड्यापासून भ्रष्टाचाराचे जे मुद्दे आहेत ते प्रामुख्याने पुढे येत आहे. महाविकास आघाडी जेव्हा सत्तेत होती तेव्हा महाविकास आघाडी हे भ्रष्टाचाराचं सरकार आहे असं म्हटलं जायचं. मग आता तुम्ही काय बघा, आम्ही पुराव्यासकट समोर आलो. आम्ही पहिल्याच दिवशी माननीय मुख्यमंत्र्यांनी नजर चुकीने असं ते म्हणताय, पण सबज्युडाइज प्रकरणामध्ये आदेश दिला आणि कोर्टाने विचारलं तुम्हाला काय करायचंय, सांगा तुम्ही आता तुम्ही काय करणार आहात. त्यांनी लिहून दिलं मला माझ्या नजर चुकीने हे झालेलं आहे त्यामुळे मी मागे घेतो. नजर चुकीने झालं हे मान्य करता येत नाही. मी नजर चुकीने गोळी झाडली आणि समोरचा मेला, गुन्हा आहे की नाही आहे असं नजर चुकी. यू कॅनॉट प्लीड युअर इनोसन्स आउट ऑफ इग्नोरन्स. म्हणजे असे कित्येक ताशेरे उच्च न्यायालयाने त्यांच्यावर मारलेले आहेत. या सरकारने आज या अधिवेशनामध्ये अध्यक्षांची ढाल पुढे करत ही सगळी प्रकरणं सभागृहाच्या पटलावर येण्यावाचून रोखली. पण जनतेचे सभागृह खूप मोठे आहे, महाराष्ट्रातील जनतेचे सभागृह खूप मोठे आहेत. आणि हे घोटाळेबाज मंत्री यांचे चेहरे फाडण्यासाठी सगळ्या जिल्हे ओपन आहेत. तिथे तर तुम्ही रोखू शकत नाही. तुमचे पोलीस लाठीमार करू शकतात, खोट्या केसेस घेऊ शकतात, आतमध्ये डांबून ठेवू शकतात, पण त्यांनी काही होत नाही. हे पुराव्यानिशी आम्ही सिद्ध केलं की सहा मंत्र्यांनी बेकायदेशीर गुन्हे केलेले आहेत, बेकायदेशीर कामं केली आहेत. आणि हे सरकार अध्यक्षांचा उपयोग करून सभागृहाच्या पटल्यावर एकही गोष्ट येऊ देत नाही.